आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते राजुरी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ व सर्व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता. जामखेड तालुक्यातील राजुरी येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, मशानभूमीच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच नव्याने होणाऱ्या तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झालंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती सूर्यकांत मोरे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष काकासाहेब कोल्हे, सरपंच गणेश कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य बबन कोल्हे, दगडू कोल्हे, सागर कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, गणेश काळदाते, गणेश कोल्हे, दत्ता कोल्हे, राहुल कोल्हे, सचिन कोल्हे, संदीप पिसाळ, नानासाहेब काळदाते, भाऊसाहेब काळदाते, अभि राळेभात, अजित कोल्हे, आनंद कोल्हे, अशोक खाडे, अमोल कोल्हे, जितेंद्र कोल्हे, मोरे सर, दत्ता डोंगरे, संतोष पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य विजू लटपटे, ग्रामपंचायत सदस्य मल्लारी सदापुले, असलम शेख, मच्छिंद्र कोल्हे, सुदाम कोल्हे, बिभीषण कोल्हे आदी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधि किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, राजुरी.